नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 1 एप्रिलला शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली असून देशांतर्गत शेअर बाजाराने मोठ्या तेजीने ओपनिंग केली. सकाळी शेअर बाजार उघडताच 74,101 अंकांचा उच्चांक गाठला. बाजार उघडल्यावर 20 मिनिटांच्या आत सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रम केला आणि या दोन्ही निर्देशांकांनी सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने 22,529.95 अंकाचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला तर सेन्सेक्स 74,254.62 अंकांच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्स 317.27 अंक वाढीसह 73,968 अंकांवर झाला तर निफ्टी 128.10 अंकांच्या वाढीसह 22,495 अंकांच्या पातळीवर उघडला. सेन्सेक्सने बाजार उघडताच 74,208 अंकांची उच्च पातळीवर उडी घेतली आणि 557 अंकांची मोठी वाढ पाहायला मिळाली. तर सेन्सेक्स मधील 30 शेअर्स पैकी फक्त 2 शेअर्स घसरले आणि 28 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स मध्ये सूचीबद्ध सर्वाधिक JSW स्टील 2% आणि टाटा स्टील 1.70% वधारला असून कोटक बँक 1.95% आणि HDFC बँक 1.25%, बजाज फिन्सर 1.15% आणि एशियन पेंट्स 1.11% वधारले. त्याचवेळी आज निफ्टी देखील त्याच्या सर्वोच्च स्तरावर व्यवहार करत असून निफ्टीच्या 50 शेअर्स पैकी 48 शेअर्स वाढीसह आणि फक्त 2 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. JSW स्टील, टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स आणि L&T शेअर्स टॉप गेनर्स मध्ये होते. दुसरीकडे सकाळच्या सत्रात टेक कंपन्यांच्या शेअर्स मध्येही तेजी दिसून आली. एकीकडे इन्फोसिसचे शेअर 1.02% वाढून 1,513.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत. याशिवाय TCS शेअर 0.67% वाढीसह 3,902.10 रुपये आणि विप्रो लिमिटेड शेअर 0.74% वाढीसह 483.65 रुपयांवर व्यवहार करत आहे. ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.